केंद्र सरकारच्या काही पॉलिटिकल ॲक्टिव्हिटीज सुरू आहे. इथून राष्ट्रवादीचे नेते मोठे मोठे शरद पवार अमित शहांना भेटले. सतत एक टूम येते की हे सरकार पडेल आणि भाजपचं सरकार पुन्हा येईल. तुम्ही फार म्हणजे आता देवेंद्र फडणवीसांचं कुटुंबातलं जात तुम्ही, त्याच्यामुळे तुम्हाला काही पॉलिटिकल मी एवढं सांगते की जे नेते दिल्लीत भेटत आहेत आज ते आधीपासून भेटत आलेत, असं नाही की अचानक आता भेटत आहेत. तर त्यावरून हा निष्कर्ष काढणं ठीक नाही आहे. पण ही खरी बाब आहे की आपली जी MVA सरकार आहे ती खूप वीक आहे. तर ती केव्हा पडते केव्हा नाही याचा ध्यास प्रत्येकाला लागलेला आहे. पडली तर जसं भाजपाने सांगितलेलं आहे एक चांगला पर्याय देते. राज्यपाल आज नांदेडच्या दौऱ्यावरती आहेत. त्यांच्या दौऱ्याला खूप विरोध जो आहे तो सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे, याकडे कसं पाहतात? मला वाटतं राज्यपालांसारखे निष्ठावान कर्तृत्ववान माणूस मी कधी पाहिलेले नाही आहेत. आणि त्यांनी जो हे जे विरोध करत आहेत त्यांच्या अगेन्स्ट जाऊन तो त्यांचा इंटरनल पॉलिटिकल इश्यू आहे. काही त्यांच्या मागण्या पूर्ण एखाद वेळेस नसतील झाल्या ते पण बुक्स पाहून, आणि त्याच्यामुळे हा राग असेल तर मला ठाऊक नाही, पण असं व्हायला नको. मी असं म्हटलं की भाजप समर्थ पर्याय देऊ शकतो, कुणा सोबत जाऊन देतील? आता शिवसेना नाही आहे, राष्ट्रवादी नाही आहे सोबत. तुम्हाला काय वाटतं अजित पवारांबरोबर घेतली की शपथ चुकीची होती की बरोबर होती? मी मोदीजींची आणि अमित शहाची जींची यावर वार्तालाप करून तुम्हाला येऊन सांगितलं. आपण आता या मुद्द्यावर स्टिकअप राहूया. आज मुद्दे औचित्य आहे की ह्युमर म्हणून बातमी म्हणून कॅरी करायची का? आता हसण्याचे आवाज आले तर काय होणार ते तुम्हालाच कळेल.